सांगली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या उमेदवारांनी अर्ज दाखल केले सांगली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुका पार पडत आहेत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी भाजपाकडून आणि काँग्रेस राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत भाजपाच्या नाराजीचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला होईल असा विश्वास काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुका पार पडणार आहेत अडीच वर्षांचा कार्यकाळ महिला राखीव होता आणि आता अडीच वर्षांचा पुरुष राखीव हा कार्यकाळ आहे त्यामुळे या निवडणुका पार पडत आहेत सांगली महापालिकेमध्ये सध्या भाजपाची सत्ता आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या ठिकाणी विरोधात आहेत तेवीस फेब्रुवारी रोजी महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली यामध्ये भाजपाकडून महापौर पदासाठी धीरज सूर्यवशी तर उपमहापौर पदासाठी गजानन मगदुम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी निवडणुकीत उडी घेतली महापौर पदासाठी मैनुद्दीन बागवान आणि दिग्विजय सूर्यवंशी यांनी उमेदवारी दाखल केली तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसकडून उमेश पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सविता मोहिते स्वाती पारधी यांनी उमेदवारी दाखल केली आहे भाजपाकडे स्पष्ट बहुमत असताना देखील काँग्रेसनं या निवडणुकीमध्ये आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं जोरदार चर्चा सुरू आहे काँग्रेस नेत्यांनी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असल्यानं त्याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला होईल आणि आपला विजय होईल असा दावा करण्यात आला आहे